मध्ये इतर मागासवर्गीय विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या आश्रम शाळेतील बोगस शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा आता समोर आलाय. तत्कालीन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सहीनं थेट मंत्रालयातून बोगस शिक्षकांच्या ऑर्डर दिल्या गेल्या असा गंभीर आरोपही केला जातोय. पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. बीडमध्ये बोगस शिक्षक भरती घोटाळा. ना संच मान्यता ना जाहिरात तरीही पदभरती. तत्कालीन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप. बीडच्या पाटोदा येथील संत शिरोमणी भगवान बाबा आश्रम शाळेत बोगस शिक्षक भरती झाल्याचा खळबळजनक आरोप आता करण्यात आलाय. सहशिक्षक संजय जायभावे आणि धनंजय सानप यांनी आरोप केल्यानं आता खळबळ उडाली आहे. शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून संच मान्यतेमध्ये 2022-23 पर्यंत रिक्त पद नाही आहे. याशिवाय बिंदू नामावली आरक्षित पदही शिल्लक नाही. त्याचबरोबर शासन निर्णयानुसार दिनांक 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त करण्यात आलेल्या सर्वच शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. तरी देखील पंकज बाबासाहेब सानप यांची 15 जून 2013 पासून नियुक्ती दाखवून सहशिक्षक पदी मान्यता घेतली आहे. शासनाच्या तिजोरीवरील 40 लाख रुपयांपेक्षा अधिक गंडा घातलाय. विशेष म्हणजे ही मान्यता 2022 मध्ये तत्कालीन मंत्री तथा सध्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या सहीनं दिलेली आहे. याचबरोबर सानप यांचा कोणताही प्रस्ताव शासकीय कार्यालयात नाही असे अनेक आदेश विजय वडेट्टीवार यांनी काढले असावेत असा संशय देखील सहशिक्षकांनी व्यक्त केलाय. त्यांचे हे आदेश टीटी पात्र नसतानाही प्रदान करण्यात आलेले आहेत. यांचा प्रस्ताव कोणत्याही शासकीय कार्यालयात नसतानाही हे आदेश माननीय विजय वडेट्टीवार साहेब यांनी प्रदान केलेले आहेत. जवळजवळ या 977 शाळेमध्ये बऱ्याच शाळेमध्ये बोगस भरती झालेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये केज, आंबेजोगाई, पाटोदा यासारख्या अनेक ठिकाणी बोगस भरती या आश्रमशाळेमध्ये झालेली आहे. इतकंच नाही तर बीड जिल्ह्यातील साने गुरुजी निवासी प्राथमिक विद्यालय केज, प्राथमिक आश्रमशाळा आनंदनगर अंबाजोगाई, प्राथमिक आश्रमशाळा अंतर्वन पिंपरी तांडा यासह अनेक शाळांमध्ये बोगस शिक्षक भरती झाल्याचं समोर येत आहे. आनंदनगर येथील प्राथमिक शाळेत तर शिक्षिका पुष्पा माळे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मान्यता आदेश काढल्याचा विचित्र प्रकार समोर आलाय. बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यभर देखील हजारो बोगस शिक्षक भरती केल्याचा संशय यावेळी सहशिक्षक आणि तक्रारदार धनंजय सानप यांनी व्यक्त केला. माझं त्यांना खुला आव्हान आहे की सदर मान्यता ही नियमानुसार केली असेल तर मी आपण जी द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु सदर मान्यता ही शिक्षण क्षेत्राला काळिंबा फासणारी असून यामध्ये कोट्यावधीची उलाढाल झालेली आहे. मला माहीत नाही मी काय बोगस, माझ्याकडे तो येत नाही विषय. माझ्याकडे सुनावणी असते, सुनावणी झाल्यावर मी त्या ठिकाणी ऑर्डर ते खालचे सगळे तपासून आणतात आणि सुनावणीचा अधिकार माझ्याकडे, ऑर्डर देण्याचा अधिकार माझ्याकडे नसतो. ना संच मान्यता, ना पद निर्मिती, ना टीईटी पात्र, ना जाहिरात, तरीही शिक्षक म्हणून भरती. राज्यभरात असे प्रकार घडले असल्यास कठोर कारवाई होण्याची गरज आहे. शिक्षक होण्यासाठी प्रामाणिक कष्ट करत असलेल्या मुलांवर अन्याय होऊ न देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. विनोद जिरे, साम टीव्ही न्यूज, बीड.